नमस्कार, मी मनोज पोत्राजी, माझ्या चंद्रपूर बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. बघूया आजच्या विशेष घडामोडी. कोरोनाच्या संकटामध्ये संपूर्ण जग भयभीत झालेले असताना एकीकडे अनेकांचे व्यवसाय सुद्धा ठप्प पडले आहेत. परंतु आता हळूहळू का होईना टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन उठविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सामाजिक अंतर पाळून सर्वांना व्यवसाय करायचा आहे, परंतु नाभिक बंधूंचा सलून व्यवसाय जवळीक असल्याशिवाय होऊ शकत नाही. पण इतर सुरक्षा नियमांचा व साधनांचा उपयोग करून हा व्यवसाय होऊ शकतो. त्यामुळे नाभिक बंधूंनी सुरक्षित राहून व्यवसाय करावा असे आवाहन भाजपा चंद्रपूर जिल्हा महामंत्री देवराव भोंगळे यांनी केले आहे. ते भारतीय जनता पार्टी शाखा चंद्रपूरच्या वतीनं व आमदार सुधीर मुनगंटीवारतर्फे नाभिक बंधूंना सुरक्षा किट वितरण उपक्रमादरम्यान आज 10 जून 2020 झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपमहापौर राहुल पावडे, चंद्रपूर शहर सलून असोसिएशनचे अध्यक्ष रवींद्र हनुमंते, भाजपा नेते डॉक्टर मंगेश गुलवाडे, प्रकाश धारणे, सूरज पेदुलवार आणि प्रज्वलंत कडू यांची उपस्थिती होती. यावेळी देवराव भोंगळे पुढे म्हणाले की कोविड-19 हा आजार कोरोनाच्या संसर्गामुळे होतो, त्यामुळे सामाजिक अंतर ठेवणे आवश्यक आहे. नाभिक बंधूंनी आपले कार्य करताना मास्क, फेस शिल्ड, हँड ग्लोव्ज, डेटॉल, नवीन टॉवेल यासारख्या नवीन वस्तूंचा वापर करायला हवा. इतकीच काळजी ग्राहकांनी सुद्धा घ्यायला हवी असे ते म्हणाले. नाभिक बंधूंना देण्यात आलेल्या सुरक्षा किटमध्ये बॅग, सॅनिटायझर, साबण, मास्क, घड्याळ आदींचा समावेश आहे. हनुमंते यांनीही सर्वांना सुरक्षितता बाळगून व्यवसाय करावा असे आवाहन केले आहे. अशाच काही विशेष घडामोडी जाणून घेण्यासाठी माझ्या चंद्रपूरला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील बातमीपत्रात. धन्यवाद.